पन्हाळा तालुक्यातील वारणा कॅम्पजवळ बेकायदेशीरित्या परवानगी नसलेल्या लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर वन विभागानं कारवाई केली आहे वन विभागानं लाकडाची वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतली आहे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून गेल्या तीन आठवड्यातील वन विभागाची ही तिसरी धडक मोहीम आहे जाखले बहिरेवाडी रस्त्यावर रात्री गस्त घालत असताना वारणा कॅम्पजवळ विनापरवाना जळावू लाकूड आणि अनगड माल वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉली आढळून आली या प्रकरणी जाखलेतील ट्रॅक्टर मालक सर्जेराव गोविंद चौगुले चालक यशवंत सहदेव गुरव यांच्यावर वन विभागानं गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर लाकडासह ताब्यात घेतलाय या कारवाईत सुमारे सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय कोल्हापूर वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वनक्षेत्रपाल अनिल मोहिते वनपाल विजय दाते राक्षी वनरक्षक अमर माने यांनी ही कारवाई केली आहे